पुढे बघून भाविक मायाकाच्या नावानं चांग बलं म्हणत असताना त्यांना पाठीमागून कंगाल करणाऱ्या मायाका चिंचणी यात्रेत चोऱ्या करून परत जात असलेल्या एका मोबाईल चोर आणि पाकिटमार टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली त्यांच्याकडून सोळा मोबाईल रोख पंधरा हजार रुपये आणि फोर्स टेम्पो असा पाच लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक केलेल्या टोळीत एका महिलेसह पाच जणांचा समावेश आहे याबाबतची माहिती अशी की महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीत मोबाईल आणि पाकिटमारी करणाऱ्या टोळीबाबत विशेष पथकातील पोलीस नाईक उदय साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने काल सांगली मिरज रस्त्यावर विजयनगर चौक येथे सापळा रचून मायाका चिंचणी यात्रेहून परतणाऱ्या टोळीस अटक केली शहीदा महादेव तुपे वय बत्तीस या महिलेसह शौकत बाळू शेख वय पंचवीस भाऊ हनुमंत लोखंडे वय वीस सुरेश भीमराव तुपे वय एकतीस आणि सलीम हसन शेख वय चोवीस सर्व राहणार पानवन तालुका मान जिल्हा सातारा असे पाच जण फर्स्ट टेम्पो एम एच अकरा बी एल बारा चौदा या गाडीतून जात होते मायाका चिंचणी यात्रेत या टोळीने खिसे कपणे आणि मोबाईल चोरी केली होती त्यांच्याकडे चौकशी केली असता सोळा मोबाईल आणि रोख पंधरा हजार एकशे वीस रुपये मिळून आले त्यांच्याकडून सर्व मोबाईल रोख रक्कम टेम्पो आणि चोरीसाठी वापरलेली हत्यारे असा पाच लाख अडतीस हजार सहाशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर स सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक राजन माने उपनिरीक्षक अनंतम खाडे हवालदार निलेश कदम सुनील चौधरी राजेंद्र मुळे नायक उदय साळुंके संजय पाटील संग्राम जाधव सचिन कनप स्नेहल शिंदे सुरेखा कुंभार सचिन सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट तिचा जागर